आहे सकाळचे आणि तुम्ही वातावरण बघू शकता खूप छान आहे. पण पाऊस पण पडतो खूप, डोंगर वगैरे मस्त दिसतोय. खूप पाऊस पडतोय आता आणि अजून कोणी उठलं नाही आहे, झोपलेत सगळे. आता वाजलेत 6 आणि क्लायमेट दाखवण्यासाठी मी जरा शूट केलं होतं. मस्त वाटते सकाळी, कारण मी लाईट्स वगैरे अजून काहीच बंद केलं नाही आहे. सो मस्त वाटते सकाळी सकाळी, म्हणजे सकाळचं नेचर बघायला खूप आवडतं. कॉफी काहीतरी घेणार आणि मग इकडनं निघणार. बघू आता पुढचे प्लॅनिंग्स कसे आहेत काय आहे, नाही तर मग रिटर्न आम्ही घरी जाणार आहे. बघू, अजून काही ठरलं नाही आहे आमचं. पूर्ण सगळे उठल्यानंतर ठरेल, आवरल्यानंतर कळेल की पुढे जायचं आहे की रिटर्न घरी जायचं आहे. तर चला बोलते मी तुमच्यासोबत नंतर. आता आवरून घेते मस्तपैकी, फ्रेश होते. तर आता नाश्ता आलेला आहे सकाळचा, पोहे खातोय आम्ही, चहा आणि पोहे नाश्ता आलाय. तर आता पुढचे कसे प्लॅनिंग्स आहेत बघू, कारण खूप जास्त पाऊस पडत होता सकाळपासून. मी तुम्हाला सकाळी देखील सांगितलं होतं आणि रात्रभर मी झोपली नाही आहे त्या पावसामुळे. खूप जोरात पाऊस येत होता, आम्ही घरी पण फोन करून विचारलं, तिथे देखील खूप पाऊस आहे. तर आता पुढचं प्लॅनिंग आम्हाला माहीत नाही कसं आहे काय ते, कारण भरपूर प्रॉब्लेम्स येतात जेव्हा आपण पावसाळ्यात बाहेर पडतो. ट्रॅफिक असतं किंवा मग कुठे पाणी साठलेलं असतं, कुठे म्हणजे खड्डे आपल्याला दिसत नाही पावसाळ्यामध्ये, तर भरपूर काही अशा सिच्युएशन्स असतात. आणि आम्ही वन डे टूर ठरवली होती तर त्याप्रमाणे आमची झालेली आहे. पण आता अजून पुढचं प्लॅनिंग काय आहे ते आम्हाला माहीत नाही. बघू आता सगळेजण आल्यानंतर आम्ही ठरवू आणि त्यानंतर मग बघू पुढे काय काय असेल ते. तर मी बोलते तुमच्यासोबत परत. आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेते, चहा वगैरे घेते. छान वातावरण खूप सुंदर आहे, पण पाऊस जास्त पडल्यामुळे मग खूप जास्त भीती वाटते. बाकी तर आम्ही इथून निघायच्या आधी मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती, मी तुम्हाला पार्ट 1 सुद्धा सांगितलं होतं. तर आम्ही त्याचा केक कट करण्यासाठी थांबलो होतो, म्हटलं नंतर कुठे वेळ मिळेल कुठे नाही. तर मग आम्ही तो केक दुसऱ्या दिवशी कापला, त्यानंतर इथे मस्त सेलिब्रेशन केलं आम्ही. आणि ध्रुवीला तुम्ही बघू शकता, कोणाचाही बड्डे असो काही असो, केक असलं की मॅडम खूप खुश असतात, जाम खुश असतात मॅडम, कारण काही झालं तरी तिला केक खायचा असतो. तर मस्तपैकी इकडे बघा, आमचे प्रोग्राम्स वेगळे चाललेत आणि मॅडम मस्तपैकी एकटे केक एन्जॉय करत आहेत. तर आता झालं आहे आमचं सगळं आवरून आणि आता आम्ही निघालो आहे. सगळं आवरलं, नाश्ता वगैरे केला मस्त आणि केकसुद्धा आता कट केला आम्ही. त्यानंतर आता आम्ही निघालो आहे. बघू आता पुढे कसे प्लॅनिंग्स आहेत. शक्यतो आम्ही घरीच जाणार आहे, कारण पाऊस खूप चालू आहे. आणि तिकडं घरीसुद्धा आम्ही फोन करून विचारलं, त्यांनी देखील सांगितलं की तिकडं पण खूप चालू आहे पाऊस. सो बघू, आता जास्त रिस्क नाही घेऊ शकत आम्ही, कारण ध्रुवी सोबत आहे, खूप लहान आहे ती, त्याच्यामुळं आता बघू. शक्यतो आम्ही घरीच जाणार आहे. तर घरी जाता जाता कुठे स्टॉप वगैरे घेतला एखाद्या वेळेस तर तिथंही शूट होईलच. पण खूप छान वाटलं, नॅचरल व्ह्यू बघायला मिळाला. जसं काल मी तुम्हाला दाखवला व्ह्यू कालच्या व्लॉगमध्ये, जो मी तुम्हाला
दाखवला व्ह्यू सगळा, तो पूर्ण नॅचरल व्ह्यू होता, खूप छान वाटत होतं. म्हणजे एक दिवस दोन दिवस छान वाटतं, त्याच्यानंतर थोडं बोर व्हायला लागतं कारण आपल्याला सवय नसते ना अशा गोष्टींची. त्यामुळं तर ओव्हरऑल आम्ही इन्जॉय केला. म्हणजे आपण इन्जॉय करण्यावरती आहे की आपण कसा इन्जॉय करतोय, काय करतोय. म्हणजे आपण जसं इन्जॉय करू तशी आपल्याला मजा येते, राईट. सो आता झालंय सगळं आणि आता आम्ही निघालोय. चला पप्पा वाट बघतायत, तर आपण बोलूया परत. चलो बाय बाय. चलो ध्रुवी जायचं ना घरी परत. से बाय. कुठं चालली तू आता? भोश्रीला. कुठं? चिमणीला. चिमणीला जायचं का भोसरीला जायचं? ओके. से बाय बाय. पिदे. नाही आपण आईचं तोंड टाकू असं. ही काय एवढी घाबरली, ही काय एवढी घाबरली. आयुष तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचं काही नक्की नाही, आम्ही घरी रिटर्न जाणार आहे की लोणावळ्याला जाणार आहे. पण को इन्सिडन्स पप्पांनी सरप्राईज दिला, आम्ही घरीच निघालो होतो आणि पुण्याच्या टर्नवरती होतो, पण आम्ही पुन्हा गाडी वळून आम्ही लोणावळ्याला आलो आहे. तर खूप मजा आली. आता मध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही भजी वगैरे खाल्ली छानपैकी, आणि ध्रुवी पण आता खूप एक्साइटेड होणार आहे. बट कारण ध्रुवीला माहिती नाही आम्ही कुठं चाललोय. जेव्हा पवना धरण लागलं होतं तेव्हा ध्रुवी म्हणायची की स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूल आहे, स्विमिंग करायला चला. पण आता जेव्हा ती झोपली आहे, बट जेव्हा ती उठेल ना तेव्हा ती खूप खुश होणार आहे एवढं पाणी बघून. कारण ऑब्व्हियसली लहान मुलांना पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं आणि भुशी डॅम तर खूपच भारी, आम्हाला खूप आवडतं. आणि आय थिंक खूप वर्षानंतर आम्ही चाललोय भुशी डॅमवरती. महाबळेश्वरला आम्ही जातच होतो असं मध्ये मध्ये, पण भुशी डॅमला आम्ही खूप वर्षानंतर आलो तर खूप एन्जॉय करणार आहे आम्ही आज. तर आणि आता फायनली आम्ही पोचलो आहोत मस्तपैकी भुशी डॅमला. खूप एक्साइटेड आहे मी, पण आता काय माहिती पुढे किती पाऊस आहे किती नाही आता आम्हाला काय माहिती नाही. ध्रुवी झोपली होती आता आणि उठली, पण तिला माहिती नाही की आम्ही कुठे जाणार आहे. सो आम्ही आता फायनली आलो आहे भुशी डॅमला आणि आम्ही आता तिकडे चाललो नाही दिसत नाही पुढचं. खूप पडले सोड की आता विजारचे पॅट तुझी. आणि बघा आज भुशी डॅमला म्हणजे खरंच खूपच जास्त फ्लो होता. अक्षरशः तुम्ही बघू शकता की ज्या लोकांनी स्टॉल्स लावले होते कणसाचे वगैरे ते देखील पाण्यामध्ये अडकून पडलेले आहेत. म्हणजे एका रात्री तेवढा फ्लो वाढलाय ना पाण्याचा खूप जास्त, त्याच्यामुळे जेवढी एक्साइटमेंट देखील तेवढीच आम्हाला भीती पण वाटायला लागली की जेव्हा आम्ही भुशी डॅमला गेलो. म्हणजे हे दृश्य मी खरंच पहिल्यांदा बघितलं इथे. बघा आज किती फ्लो आहे पाण्याला काही दिसत नाहीये आणि
बघू शकता की केवढा फ्लो आहे पाण्याला, कारण आम्ही ठरवलं होतं की खूप मजा येईल वगैरे, कारण पहिले आम्ही असं किनारवरती बसून वगैरे शूट करायचो, फोटो काढायचो, पण आज इतका भयंकर पाऊस आला, कारण रात्री खूप जास्त पाऊस झाल्यामुळे खूप जास्त फोर्स आणि थोडीशी भीती देखील वाटते, कारण तुझी आमच्या सोबत आहे, तर म्हटलं की नको असं थोडंसं लांबूनच आम्ही बघितलं, थोडासा एन्जॉय केला, पण आता आम्ही आता परत घरी निघालो आहे. बरं झालं की आम्ही आईला इकडे वरती घेऊन नाही आलो, बिकॉज ऑलरेडी तिचा पाय दुखत होता आणि ती खूप घाबरली असती, सो खरंच खूप भीतीदायक आहे तिकडे, तर आम्ही परत रिटर्न घरी जाणार आहे. मस्त गरम गरम भुट्टा कणीस लोणावळ्याला आलो आणि कणीस नाही खाल्लं असं कधी होणार, त्यामुळे आम्ही आलोय आणि कधीच खाऊनच जाणार. येस धुरु कोण खायचंय ना तुला? ये छान, आता मस्त गरम गरम आम्ही मस्त पैकी कॉर्न खाणार आहे आणि मग जाणार. आणि इकडे बघा लोकांची काय गर्दी आहे, लोकांना कल्पना नाहीये कदाचित की वरती पाण्याचा फोर्स किती आहे, की तुम्हाला पायरीवर बसणं पण शक्य नाही एवढा, तुम्हाला लांबून बघावं लागेल तरी लोक लोणावळा आणि कणीस. वा 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 मस्त आणि मस्त मस्त पाऊस एन्जॉय करते. तर आता मस्त पैकी आम्ही मस्त भिजलो छान, आता आता म्हणू शकतो भिजलो, कारण खुशी टाइमला खूप पाणी होतं तुम्ही बघितलं, तर अजिबात भिजता नाही आलं आणि आता मस्त छान भिजलो आणि गरम गरम चहा घेतलाय आम्ही, बरं वाटतंय. पण आता वाजलेत 3 आणि भूक सुद्धा लागली आहे खूप, कारण सकाळी आम्ही एवढा काही हार्ड अँड फास्ट नाश्ता नव्हता केला, पण असं मध्ये मध्ये खाणं चालू होतं, भजी खा वडापाव खा, कारण इकडच्या इकडं आल्यानंतर तसंच खाणं चालू असतं. आता आम्ही भुशी डॅमवरून येताना कणीस सुद्धा खाल्लं, हे पण तुम्ही बघितलं. आणि आता आम्ही एक छोटासा इथं पॉईंट आहे, छोटासा म्हणजे धबधबा आहे, तिथं थांबलो होतो कारण ध्रुवीला थोडीशी मजा दाखवायची होती म्हणून. सो आता सगळं झालं आणि आता आम्ही जेवायला निघणार आहोत, जेवण करायचं, आता भूक लागली आम्हाला, सो कुठेतरी हायवेला मस्त असा ढाबा बघून आम्ही जेवायला थांबणार आहे, तर तोपर्यंत आपण बघू की ध्रुवी काय करते. आणि ध्रुवी तर खूप मस्त अशी मॅगी खाती हो ना ध्रुवी, ध्रुवीची फेवरेट आहे ना मॅगी, आवडली का मॅगी तुला, कशी आहे, छान आहे ना. तर आता ध्रुवी तर मॅगी खातीये, ध्रुवीला आवडली आहे मॅगी हो ना ध्रुवी, ध्रुवीची फेवरेट आहे, घरी पण भूका लागली काही नसलं खायला की आम्ही मॅगी खातो हो ना बाबड्या.
आम्ही नॉनव्हेज खाणार आहे तर आम्ही चिकन हंडी मागवली आणि आईसाठी व्हेज मागवले. तर आता मस्तपैकी आम्ही जेवणार आहे, रोटी नॉनव्हेज बिर्याणी वगैरे सगळं काही मागवलं आहे. भूक लागली आज खूप आम्हाला, कारण सकाळी आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त पोहे खाल्ले होते आणि त्यानंतर फक्त कणीस वगैरे खाल्लं होतं, तर भरपूर भूक लागली आहे आता. तर छानपैकी आता आम्ही जेवतो आणि जेवल्यानंतर मी बोलते परत तुमच्यासोबत. चलो बाय बाय, निघालो आम्ही आता घरी जायला फायनली. शेवटी घरचा चहा खूप भारी लागतो, तर आम्ही मावशींना सांगितलंय चहा बनवायला छानपैकी. मावशी चहा झालाय का? मस्तपैकी मावशींचा हातचा चहा प्यायचा आहे आता. 2 दिवसानंतर घरचा चहा, मावशींच्या हातचा चहा पिल्यानंतर खूप छान वाटणार आहे. शेवटी घरचं ते घरचंच असतं. वा वा वा, मस्त मस्त चहा बनवलाय मावशींनी. थँक्यू मावशी, थँक्यू. मस्तपैकी गरम गरम चहा. तर आता आम्ही मगाशीच घरी आलो होतो, कमीत कमी 8 वाजले आम्हाला यायला. 8 वाजल्यानंतर आम्ही मस्त चहा घेतला घरी आल्यानंतर. खूप छान वाटतं, म्हणजे जेव्हा आपण 2-3 दिवस जेव्हा बाहेर जातो ना, तेवढे वास होतात. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा असं वाटतं की घरी खूप बोर होतं आहे वगैरे वगैरे, आपण बाहेर जायला पाहिजे, फिरायला पाहिजे. पण 2-3 दिवस, 4 दिवसाच्यापेक्षा जास्त दिवस आपण बाहेर नाही राहू शकत. त्यानंतर आपल्याला असं वाटतं की कधी आपण घरी जाऊ आणि आपल्या घरी जाऊन मस्त आराम करू. तर खूप छान वाटलं घरी आल्यानंतर. मी तुम्हाला दाखवलं देखील, मावशींनी छानपैकी चहा केला होता. गरम गरम चहा आम्ही घेतला आणि त्यानंतर थोडीशी रेस्ट केली आणि आता छान आंघोळ केली मी परत आणि छान आवरले आता, म्हणजे फ्रेश झाली आहे मी, खूप बरं वाटतंय. तर मग आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर भरपूर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नक्की नवीन असाल, नवीन माझे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन ब्लॉगसोबत आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.